पाकिस्तानात धर्मपरिवर्तन करण्यात आलेल्या दोन हिंदू मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे परत सोपवण्यात यावं अशी मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली. होळीच्या पूर्वसंध्येला या दोन्ही मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास लावत त्यांचं लग्न लावून देण्याची घटना सिंध प्रांतात घडली होती. त्या मुली अल्पवयीन आहेत असं ट्विटमध्ये नमूद करत स्वराज यांनी इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानला उद्देशून वास्तव समोर ठेवलं. न्यायालयीन तरतुदींनुसार त्या दोन्ही मुलींना तातडीने त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात यावं ही बाब त्यांनी उचलून धरली आहे. सोमवारी पोलीस तपासात उघड झाल्यानुसार जवळपास 7 जणांचा या कृत्यात सहभाग होता, ज्यात निकाह ख्वानचाही समावेश होता. हिंदू धर्मीय बहिणींचं बळजबरीने इस्लाम धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांकडून देखील विरोध करण्यात आला होता. कराची प्रेस क्लबच्या बाहेर रविवारी या विरोधात निदर्शने करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.